एका संख्येची 5 पट आणि 3 पट यांची बेरीज 96, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती, असा प्रश्न विचारला. ती संख्या जिची 5 पट आणि 3 पट यांची बेरीज 96 आहे, प्रथमतः ती संख्या कोणती हे आपण शोधू. ती संख्या लेकरांनो यक्ष समजू. आता बारकाईनं लक्ष द्या. आता ती संख्या यक्ष समजली, ती संख्या जी इथं एक संख्या म्हणून शब्दप्रयोगात व्यक्त केलेली आहे, एका संख्येची 5 पट म्हणजे या यक्षची 5 पट किती हो, 5 यक्ष आणि 3 पट यांची बेरीज 96. हे मांडायचं कसं, 5 यक्ष अधिक 3 पट म्हणजे कशी मांडायची, यक्षची 3 पट 3 यक्ष यांची बेरीज, म्हणून हे बेरजेचं चिन्ह बेरीज आहे लेकरांनो 96. ही बेरीज करा, 8 यक्ष सर समोर हे 96, यक्षला एक करा, 96 कडे जाताना हे 8 भागीला. आता यक्ष म्हणजे काय, तर हा भाग 12 गेलेला, यक्ष म्हणजे 12. आता यक्षची व्हॅल्यू आली 12. गणित म्हणते त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी. तेवढ्याच पटीच्या म्हणजे हे 5 यक्ष ही पट आणि 3 यक्ष ही पट, तेवढ्याच पटीच्या म्हणजे 5 यक्ष आणि 3 यक्ष तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती, आल्या एक्सची किंमत या पटीत टाका. एक्सची किंमत 12 आली सर, म्हणजे 5 × 12 60 सर, आणि 3 × 12 36 सर. या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी म्हणजे आता ह्या 60 आणि 36ची वजाबाकी असा त्याचा अर्थ. 60 − 36 = 24 हे काय, हे उत्तर लेकरांनो, हे काय असणार उत्तर. आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे.